कार्यकारिणी सदस्य केरजी बिराडी आपले देखील आगमन झाले, मनापासून स्वागत आहे आपलं। जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये एक ड्रेस कोड असायला पाहिजे, आम्ही पहिली सूचना केली होती। प्लीज या ठिकाणी आमच्या मंडळाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं ते सिंहगड तालुका पंचायत समिती माजी सभापती आम्हाला वेळोवेळी आमच्या मंडळाला सहकार्य करत असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात। ते सुकोनभाई तोंडलेकरांचं आगमन झालं, आम्ही मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे वडवली आगरी समाज विद्यमान वडवली आगरी समाजचे माजी कार्यकारी सदस्य ज्यांची नेहमी रोखतो भूमिका सज्जी ते सन्माननीय केरजी बिराडे साहेब आपली देखील उपस्थिती आपली मनापासून स्वागत करतोय। त्याचप्रमाणे या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली ते सन्माननीय कापोली गावचे सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे अष्ट पैलू मध्य कोपरा रक्षक म्हणून आतापर्यंत भूमिका बजावली ते सुरेंद्र भायदे साहेब आपली देखील उपस्थिती लाभली, आपला देखील मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे संदीपजी बिराडे साहेब, संदीप दादा कुठे, गणेशजी नागती,
मी मंडळाचे अध्यक्ष श्याम कांबळे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सुकुमार भाई तोंडलेकरांचं शाह सुकुमार पुष्पवचन हे सन्मानचिन्ह देऊन येतोचे सन्मान करायचे सन्मान होतो शिवदेव क्रीडा मंडळाच्या वतीनं या 10व्या क्रीडा महोत्सवाला शाह सुकुमार पुष्पवचन हे सन्मानचिन्ह देऊन शिवदेव तालुका पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय सुकुमार भाई तोंडलेकर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो श्री गणेश वासी ओम जातनगर क्रीडामंडळाचे एक अष्टपैलू खेळाडू राकेशजी कांबळे आपण क्रीडानगरी मध्ये आहात आपण व्यासपीठावरून स्थान आपण घ्यायचंय राकेशजी कांबळे जे बाहेरून काही संघ येत आहेत त्यांनी विनंती आहे की आपण आल्याची नोंद द्यायची आहे मित्रांनो बराच अवधी झालेला आहे जे बाहेरून संघ येतात त्यांना वारंवार विनंती करतो की आपण आल्याची नोंद द्यायची आहे श्री गणेश वासी आपण अद्याप प्रवेश दिलेले नाहीये श्री गणेश वासी राखीजी कांबळे या एक ओम जगमाता कापोली संघाचा एक अष्टपैलू कोपरा रक्षक म्हणून त्याची ओळख आहे ते राकेश कांबळे या ठिकाणी मंडळाचे सन्माननीय सचिन कांबळे सरांना विनंती आहे सचिन कांबळे सॉरी सचिन नागती आपणास विनंती आहे आपण कापोली गावचे सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू सुरेंद्र भायदे यांचं शाल सिपाळ आणि पुष्पगुच्छ देऊन येतोचे सन्मान करूया माजी कार्यकारी सदस्य केनाजी कांबळे साहेबांचा केनाजी बिराडी साहेबांचा शाल सिपा आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान होतोय मी मंडळाचे अतिश नागती आपल्या विनंती करेन आपण केनाजी बिराडी साहेबांचा शाल सिपा आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करायचंय हॅलो या ठिकाणी
आमच्या विनंतीला मान देऊन न तरुण सोनार सिद्धा थाटाव हा संघ आपला उपस्थित झालेला आहे, त्याचं देखील मनापासून स्वागत करतो. गजानन भक्ते यांच्या सहकार्याने हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गजानन भक्ते सर, आपण किराणामध्ये आहात, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जनार्दन गोविंद कांबळे याचवर आमच्या मंडळाला 100 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झाला आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. एक मिनिट मित्रांनो, आवाज किती करताय रे तुम्ही? साहेब जरा प्लीज प्लीज सहकार्य करा. स्पर्धा बघा, आवाज करू का? तुमचं ते आवाज त्या लाईव्ह मध्ये जातो मित्रांनो. गजानन भक्ते सर, जयवंत नगराव पेरवे याच वेळ आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. अरे गणेश, श्री गणेश वासींनी फी भरली का रे? श्री गणेश वासी या संघाने अद्याप प्रवेश दिलेली नाही. श्री गणेश वासी या ठिकाणी कसला संवर्धन तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय माजी खजिनदार जगदंबा क्रीडामंडळाचे सर्व सन्माननीय रत्नाकरजी पाटील साहेब आपण उपस्थित आहात, आणि आपल्या समोर आमचे सहकारी बंधू गणेशजी नरेशजी गाणेकर साहेब आहात. कापोली गावचे माजी अध्यक्ष नरेशजी गाणेकर सर, आम्ही आपल्यास विनंती करतो, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. केऱ्या धर्मा बिराडी याचकडे आमच्या मंडळाला 225 रुपयाची देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्याचा अत्यंत आभारी आहे. प्रदीप श्री गणेश वासी वारंवार पुकार करतोय. श्री गणेश वासी संघाला मंडळाचे अध्यक्ष शाम कांबळे आपणास विनंती करतोय. या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू ज्याचं आताच आगमन झालं ते राकेशजी कांबळे, आपण शाहसिपाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ या संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याचे धंद्याचे. सुवर्ण गणेश राकेश कांबळे कापोली याच बरोबर आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगीचा स्वीकार झालाय. मंडळाचा अत्यंत आभारी ऋणी आहे. अरे तो हा कुठे आहे? तसेच सुरेंद्र भायदे कापोली यांचा आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. जरा बघा कुठे आलाय, आलाय कुठे, आहे कुठे यार, कसं करणार बोला ना. Thank you.
झालं. किडन क्रमांक एक वर यानंतर होणारा सामना वायसत ओडांगे आणि गावदे रेडर्स. गावदे रेडर्स ओढवले वायसत ओडांगे. आपण खेळण्यादृष्टीने तयार आहे. आपला सामना किडन क्रमांक एक वर संपल्यानंतर लगेच होईल. श्री गणेश वाशी वारंवार पुकार देऊन देखील आपण अद्याप आल्याची किंवा एंट्री फी केलेली नाही. आल्याची नोंद दिलेली पण एंट्री फी दिलेली नाहीये. श्री गणेश वाशी संतोष शांतराम जाधव यांच्याकडून आमच्या मंडळाला 110 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. तुकाराम राभा कामले यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. तसेच प्रेक्षामध्ये महेशजी चौलकर तसेच मनोजी चौलकर आपण प्रेक्षामध्ये आज यजमान मंडळ आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आमचे मित्र सहकारी बंधू नरेशजी गाणेकर त्याचप्रमाणे असल्या सुवर्धन तालुका कबड्डी असोसिएशनची स्थापना झाली ते सन्मान्य खजिनदार ज्यांनी तालुका असोसिएशनला धनाची पेटी जमा करून दिली ते आमचे रत्नागिरी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी सचिन नागते आपल्यास विनंती करेन रत्नागर पाटील साहेबांचा शाल सेपा आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया. योगेश यांच्याकडून आमच्या मंडळाला 300 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. तसेच विनायक सखाराम नागती यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. या ठिकाणी मी सचिन नागते यांना विनंती करेन आपण सन्मान्य मसलसवर्धन तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार माजी खजिनदार रत्नागिरी पाटील साहेबांचा शाल सेपा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. उत्तम बाबू कामले यांच्याकडून आमच्या मंडळाला 100 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. माजी सभापती श्रीवर्धन यांच्याकडून आमच्या मंडळाला 5001 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी मी मंडळाचे अध्यक्ष श्याम कांबळे आपणास विनंती करेन. कापोली गावचे सन्मान्य माजी अध्यक्ष नरेश भाई गाणेकरांचे शाल सेपा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करूया. आपण गजानन भक्त सर घाटाव संघ प्रशिक्षक आपण क्रीडानगरी मध्ये आज आपण व्यासपीठावर यायचं आहे. क्रीडा क्रमांक एक वर गावदे रायडर्स वर्सेस वायसत ओडांगे. सुरेश गवरे कामले यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. लक्ष्मण केऱ्या तारखे यांच्याकडून आमच्या मंडळाला 100 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी आहे. गावदे रायडर्स ओढवले वर्सेस वायसु तोडांगे. चला तोडा करा क्रीडा क्रमांक एक वर. रिक्षामध्ये जगन पेरवे मुकादा मैदानावर असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली आहे.
नवनाथ चंद्रकांत कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळाला हॅलो क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ओम जातमाता कापोली वर्सेस श्री गणेश वासी, श्री गणेश वासी ओम जातमाता कापोली आपण देखील खेळण्या दृष्टीने तयार आहे. आपला सामना क्रीडा क्रमांक 2 वर होईल याची नोंद घ्यायची. धन्यवाद राकेश, धन्यवाद सुरेंद्र भाई साहेब, पाटील साहेब धन्यवाद. काशीनाथ लागते हे जर असतील तर यजमान मंडळ आपली बसण्याचे व्यवस्थ केले. तसेच चंद्रकांत महादेव नागते हे जर असतील तर यजमान मंडळ आपली बसण्याचे व्यवस्थ केले. तसेच रत्नाकर पाटील पोलीस पाटील कापोली याचकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. चंद्रकांत चंद्र बिराडे यांच्याकडून आमच्या मंडळाला 100 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. राजा केरा कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी देण्याचा स्वीकार झालाय. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. क्रीडांगण समिती क्रीडा क्रमांक 1-2 आपण घ्यायचा आहे. दर्शन कांबळे आपण क्रीडांगण समूह समिती प्रमुख आहात. क्रीडांगण आपण घ्यायचंय. या ठिकाणी मी मुख्य चालके हा ठीक आहे. या ठिकाणी शिव प्रतिष्ठानचे सन्माननीय पदाधिकारी मयूरजी चौलकर यांचा सत्कार होतोय. मी मुख्य चालक यांना विनंती करेन आपण शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येतो सन्मान करायचा आहे. मयूरजी चालके मयूरजी चौलकर जी के एम संघाचं मध्यरक्षक त्यांच्या गावचे क्रीडा मंडळाचे एक राष्ट्रपाल मध्यरक्षक अशी त्यांची भूमिका असणारे मयूरजी चौलकर. चला क्रीडांक क्रमांक 1 वर गावचे रेडर्स वर्सेस वायसू तोडांगे. चला तोडा करा प्लीज.
आणि क्रीडांगणात मग 2 वर्षाचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओम धकमधा कापोली श्री गणेश वासी आपण देखील खेळण्यासाठी तो दृष्टीने तयार आहे. त्यानंतर सत्कार होतो स्टेजवर मनोजी चाळकर. मी अतिश नक्ते यांना विनंती करेल आपण मनोज दादा चाळकर यांचा साल शिपाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचे. हॅलो गजानन लक्ष्मण बिराडी यासुर आमच्या मंडळाला 100 रुपयाची देणगी देणगी सत्कार झाला. हे मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. तसेच सदनंद भिके नागते यासुर आमच्या मंडळाला 110 रुपयाची देणगी देणगी सत्कार झाला. मंडळाचे अत्यंत आभारी ऋणी आहे. जे बाहेर संघाला त्याने आल्याची नोंद द्यायची आहे. तुकाराम धुमाळ यांसोबत आमच्या मंडळाला 200 रुपये दिलगी दिलगी सुपर झाला. मंडळाचा अत्यंत आभारी ऋणी आहे. दहावी रोहा आपला प्रतिस्पर्धी इथं यायचा आहे. दहावी रोहा वारंवार पुकार होतोय. श्री गणेश वासी आमच्या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती राकेशजी चौलकर यांचे या स्टेजवर आगमन झाले तर हे मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. अनिकेत दिनेश कांबळे यांसोबत आमच्या मंडळाला 100 रुपये अत्यंत आभारी आहे. चला गावधर रेडर्स चला सहकार्य करा. क्रीडा क्रमांक 1 वर चला. नरेश गाणेकर कापोली वर्षो तोडांगे यांसोबत आमच्या मंडळाला 250 रुपयाची देणगी देणगीचा स्वीकार झालाय. मंडळाचा अत्यंत आभारी ऋणी आहे. राजेंद्र भिके नागते हे जर कुठं असतील तरी यजमान म्हणून आम्ही भरतीची व्यवस्था केली आहे.